सर्वप्रथम तमाम शुभ प्रातः स्वागत। खर गेली 16 वर्ष सातत्याने आपण सर्वजण या शिवजयंती सोहळ्याचा एक भाग म्हणून सातत्याने येतो। आपलं सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना स्टेजवरील सर्व मान्यवर त्यामध्ये प्रतिष्ठानला ज्यांनी ओळख निर्माण करून दिली ते राजे शिवछत्र प्रतिष्ठानचे मार्गदर्शक म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलंय ते आदरणीय वानगुडे सर, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे सहकारी सशील साधा शिरकर असतील, मंगलदास अप्पा असतील, आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई असतील, बाऊली असतील, संतोष नाना असतील, खरंतर स्टेजवर अनेक मान्यवर आहेत त्या सगळ्यांचंच, मग त्यामध्ये राजू भाऊ आहेत, अनिल भाऊ आहेत, या सगळ्यांचंच मी मनापासूनचं स्वागत करतो। गेली 16 वर्ष सातत्याने हा 16 आपण सर्वजण मिळून संपन्न करतोय। खरंतर 16 संपन्न करतो एवढ्यासाठीच नाही की इथं फक्त आपल्या सगळ्यांचं नाव व्हावं, मोठेपणा मिळावं यासाठी नाही, तर आपल्या ज्या शिव जन्मभूमीमध्ये आपल्या राजांचा जन्म झाला त्या शिव जन्मभूमीमध्ये हा आपला 16 अद्वितीय असावा यासाठी सर्व नारायण गावकर खरंतर मनापासून झटतात आणि त्यांना खरंतर मनापासून मी सलाम करतो। गेली अनेक वर्षापासूनचा होत असलेला हा कार्यक्रम आणि सातत्याने होत जाणारा तो वाढत जाणारा हा विस्तार, खरंतर गेली 16 वर्ष, गेली 15 वर्ष अप्पा आमचा सहकारी अनिल जो आपल्या सगळ्यांचाच दाद्यावरून सगळ्यांना परिचित असलेला आणि आपल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेला ह्या वर्षी मात्र आमच्यामध्ये नाही। अत्यंत दुःखद आणि अत्यंत मनाला वेदना जाणारी ही घटना होती, परंतु आपल्या सगळ्यांच्या ह्या सहकार्यामुळे दादेची उणीव ही कार्यक्रमाला जरी जाणवली नसती तरी प्रत्येक कार्यकर्त्याला मात्र ती जाणवल्याशिवाय राहणार। सातत्याने होत असणारा हा कार्यक्रम आणि आपल्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीने होत असलेला हा उपक्रम याही पुढे याही सातत्याने जोपर्यंत श्वासात श्वास आहे आणि जीवात जीव आहे तोपर्यंत हा शिवजयंती उत्सव सोहळा अशाच भव्य रीतीने आपण सगळे नारायण गावकर साजरे करू। खरंतर हीच आपल्या सगळ्यांची आपल्या दाद्याला श्रद्धांजली असणार आहे, कारण गेली 15 वर्ष काही जरी असलं तरी हा हे व्यक्तिमत्व कोणत्याही स्वरूपाचं कधीच उणीव त्या दाद्याने आपल्याला जाणून दिली नाही आणि त्यानिमित्ताने खरंतर आजची ही त्याला आजची सकाळची रॅली असेल, मला वाटतं आजच्या 15 वर्षाच्या काळातली सगळ्यात मोठी रॅली आज या वर्षी झाली ती त्याला निश्चित स्वरूपात त्याला समर्पित असणार आहे। यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता, खरं तर नारायण गावकरांनी सगळ्यांनीच मनापासूनचं प्रेम या प्रतिष्ठानवर केलं आणि मनापासून या प्रतिष्ठानने सुद्धा नारायण गावकरांची सेवा करायचं काम सातत्याने केलं। एक वेगळी ओळख आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि खरं तर मागच्या 5 वर्षाला सर 10 सदस्य हे प्रतिष्ठानचे होते जे सातत्याने 15 वर्ष सातत्याने काम करतो। ग्रामपंचायतच्या बोर्डमध्ये 17 पैकी 10 सदस्य प्रतिष्ठानमध्ये काम करणारे होते याचा निश्चित स्वरूपाला अभिमान आहे आणि असंच सातत्याने हे काम नारायण गावकरांच्या सेवेमध्ये अहोरात्र हे प्रतिष्ठान आणि आम्ही सगळी मंडळी निश्चित स्वरूपात करणार आहोत। पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मान्यवरांचं त्याचबरोबर तमाम शिवभक्तांचं मनापासूनचं स्वागत करत असताना खरंतर मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु मला सातत्याने सांगितलं जातं की कार्यक्रम आपला आटोपता झाला पाहिजे, पण मान्यवरांचे सत्कार सगळे वर्षभर जे मान्यवर आम्हाला सातत्याने अनेक ठिकाणी मदत करतात त्या सगळ्यांचं सत्कार केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून खरं तर हा 16 थोडासा लांबतोय मला कल्पना आहे। त्याचबरोबर खरं तर ग्रामपंचायतची 5 वर्ष पूर्ण होत असताना आपण या दिलेल्या प्रेमामुळं आपण दिलेल्या कार्यामुळं आजपर्यंतचा हा सगळा 16 आजपर्यंतचा हा सगळा प्रवास पूर्णपणे पार पडलेला आहे। इथून पुढेही तुमचं सातत्याने आणि सदोदित प्रेम हे असंच राहील हे आशा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी
मी काजी सरांकडे माइक देतो। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।